विद्यार्थी मित्र हो, 12वी कॉमर्स मध्ये अपन भागीदाराचा मृत्यू या प्रकरणातला पहिला उदाहरणाचा आजच्या तासाला विचार करतोय। तुमच्या समोर रेखा, मेनका आणि मुक्ता या भागीदारी संस्थेमध्ये असलेल्या तीन भागीदारांच्या संदर्भात त्यांचं जुनं जे बॅलन्स शीट आहे वर्षाच्या सुरुवातीचं ते तुमच्या समोर देऊ केलेलं आहे, बरोबरच त्याच्याकडे काही ॲडजस्टमेंट आहेत। तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण तुम्ही वाचून केला असेल, झाला असेल तुमचं ते। मी प्रत्यक्ष उदाहरणाला या ठिकाणी सोडवायला सुरुवात करतोय। रेखा, मेनका, मुक्ता एका भागीदारी संस्थेत भागीदार असून दोनास एकास एक याप्रमाणे अनुक्रमे त्या नफा तोटा विभाजनाचं वाटप करतात, म्हणजे नफा तोटाचं वाटप करून घेतात। त्यांचा 31 मार्च 2019 रोजीचा जो ताळेबंद आहे तो पुढील प्रमाणे आहे। देयता बाजूला तिघही या प्रवेश नाही हा म्हणजे ऑलरेडी ही तीन लोकांची फर्म आहे, त्यामुळे तिघांचाही बॅलन्स शीट या डेथ ऑफ पार्टनर या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचे। प्रवेश जेव्हा आपण बघितला तेव्हा दोनच लोकांचं पार्टनर बाकी भांडवल जुन्या ताळेबंदात असायचं आणि नवीन जो पार्टनर आहे त्याला या ठिकाणी प्रवेशित केल्यानंतर त्याचं भांडवल या ठिकाणी असायचं। परंतु आता या बॅलन्स शीटमध्ये तिघांचंही भांडवल आहे, त्यानंतर धनको आहे, देय विपत्र आहे, साठलेला म्हणजे सामान्य निधी आहे, संचित नफा ज्याला म्हटलं जातं, ॲसेट साईडला येऊ आपण यंत्र आहे, ऋणको आहे, फर्निचर आहे, बँक बॅलन्स आहे, आणि मग खाली 1 जुलै 2019 रोजी मुक्ता ही पार्टनर मृत होते 1 जुलै 2019। इथे लिहून घेऊ तुम्ही 1 जुलै 2019, 1 एप्रिलला व्यवसाय, 31 मार्च ते 1 जुलै म्हणजे मार्च नंतर 31 मार्च, एप्रिल, मे, जून तीन महिन्याचा कालखंड आहे। संस्थेमध्ये 3 महिन्यानंतर म्हणजे नवीन वर्षात सुरुवात झाली व्यवसायाला आणि 3 महिन्यानंतर ही पार्टनर डेथ झालेली आहे। हे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रत्येक वेळा, ती जी तारीख आहे त्या तारखेवर पुढची कॅल्क्युलेशन डिपेंड करतात, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। विद्यार्थी मित्र हो, पुढे संपत्तीचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलेलं आहे, यंत्राचं आहे, त्यानंतर ऋणकोच्या संदर्भामध्ये बुडीत कर्जाची राशी आपल्याला कन्सिडर करून सांगितली। दुसरी समाजण आहे मुक्ताच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत तिने 10,000ची उचल केलेली आहे आणि तिसरी समाजण आहे उचलीवर 1,000 रुपये व्याज आकारायचं आहे। चौथी समाजण आहे मुक्ताच्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे, या मृत्यू या प्रकरणामध्ये दोन समाजणा फार महत्वाच्या आहे, एक नफ्याचं कॅल्क्युलेशन आणि एक ख्यातीचं कॅल्क्युलेशन, म्हणजे नफ्याचं आगमन आणि ख्यातीचं आगमन, तर हे आपल्याला तिथे देऊ केलेलं आहे, त्यानुसार आपल्याला फक्त पुढे जायचं आहे। विद्यार्थी मित्र हो, मुक्ताच्या ख्यातीचे मूल्यांकन करताना मागील 4 वर्षाच्या नफ्याच्या 3 पट आपल्याला विचार करायचा आहे। तो मागील 4 वर्षाचा नफा देऊ केलेला आहे आणि तो जो येईल मागील 4 वर्षाचा नफा भागिले 4 आणि येणारा जे उत्तर आहे त्याच्या 3 पट इतकं आपल्याला या ठिकाणी ख्यातीचं मूल्यांकन करायचंय आणि ते आल्याच्या नंतर मग नवीन पार्टनर जे आहे म्हणजे सॉरी मृत झालेली पार्टनर जे आहे तिचा जो हिस्सा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला परत वेगळा काढायचा आहे। त्यानंतर नफ्याचं आगमन आपल्याला आहे, मृत भागीदाराच्या नफ्याचं आगमन करताना त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा नफा मागील 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे करण्यात यावा। त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा नफा जो आहे मागील 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे करण्यात यावा। मागील 2 वर्ष जे आहेत ते 3रा आणि 4थं सांगितलेलं आहे, तर त्या 2 वर्षाच्या आधारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे। सुरुवातीला मी या ठिकाणी देयता बाजूकडनं सुरुवात करतो। इकडे लक्ष द्या, आपण या ठिकाणी देयता बाजूला सुरुवातीला त्यांचं जे भांडवल आहे रेखा, मेनका आणि मुक्ता 60,000, 70,000 आणि 34,000 त्यांच्या अधिक्य म्हणून या ठिकाणी भांडवल खात्याच्या जमा बाजूला दाखवूया आपण। 60,000, 70,000 आणि 34,000 इथे लिहितो मी 60,000, 70,000 आणि 34,000 तिघांचे या ठिकाणी आपण भांडवल लिहून झालेले। इकडे आपण या ठिकाणी लगेच भांडवल खाती रेखा, मेनका
ते जेव्हा अधिकी येईल तेव्हा आपण या बाजूला तेव्हा आपण ते तिकडे लिहू, पण इथे हे अधिकी लिहिलं की लगेच तिथं आपण ते तयार करू। देयता बाजूचं भांडवलाचा विचार आपण करून झाला। त्यानंतर आहे धनको, 18,000 रुपये आहे। धनको कुठल्याही प्रकारची समायोजना नाहीये, म्हणून या ठिकाणी मी लिहितो धनको, इथे लिहितो मी 18,000, बाहेर लिहून टाकतो डायरेक्ट। त्यानंतर देय विपत्र आहे 2,000, इथे ही देयता आहे देय विपत्र, कुठल्याही प्रकारची समायोजना वगैरे नाहीये, सरळ बाहेरल्या 2,000 रुपये। त्यानंतर आहे सामान्य निधी, सामान्य निधी जो आहे तो आहे 16,000। आता सामान्य निधी म्हणजे हा व्यवसायात साचलेला नफा आहे, हा जुन्या भागीदारांना म्हणजे जे भागीदार आहेत तिघांमध्ये त्यांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यांचं प्रमाण आपण सुरुवातीलाच लिहून घेऊया वरती, 2:1 म्हणजे 4 आहे लक्षात। आता सामान्य निधी जो आहे इथे लिहितो मी सामान्य निधी, एकूण 16,000 आहे भागिले 4, 4 × 16, उत्तर आलं 4,000। 4,000 × 2 × 1 × 1 म्हणजे या 4,000 मध्ये दुसरा वाटा एकाला, पहिला वाटा एकाला आणि पहिला वाटा एकाला। मग आता लक्षात घ्या, 4 × 2 = 8। सामान्य निधी कुठे आहे, तर सामान्य निधी त्यांच्या भांडवलाला आपण जमा बाजूला लिहितो, भांडवल खात्याच्या सामान्य निधी। 4 × 2 = 8, एकाला येतील 8, 4 × 1 = 4, परत 4 × 1 = 4, परत एकदा बघा 8,000, 4,000 आणि 4,000 किती झाले 16,000। सामान्य निधी किती होता 16,000 होता, आलं लक्षात। अशा पद्धतीने तो आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे। यानंतर आपल्याला पाहायचं आहे संपत्ती बाजू, संपत्ती बाजूला आहे यंत्र 60,000, यंत्रावर समायोजन आहे म्हणून या ठिकाणी आपण यंत्र संयंत्र संपत्ती बाजूला लिहूया आपण आतमध्ये 60,000। मित्रांनो त्यानंतरची समायोजन आहे ऋणको 50,000, इथे लिहितो मी आतमध्ये लिहितो ऋणको 50,000। त्यानंतर आहे फर्निचर 30,000, फर्निचरवर कुठल्याही प्रकारची समायोजना नाहीये, मी सरळ फर्निचरची राशी बाहेर लिहितो 30,000। आणि यानंतर विचार करायचा आहे आपल्याला बँक शिल्लक, ती आहे 60,000, ती आतमध्ये लिहावी लागेल आपल्याला बँक शिल्लक 60,000। अशा पद्धतीने सगळ्या समायोजना मी त्या संपत्ती बाजूला लिहून टाकल्या। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं जुन्या ताळेबंदामध्ये म्हणजे व्यापारातलं सुरुवातीच्या ताळेबंदामध्ये जी देयता आणि जी संपत्ती होती ती आपण सगळी इकडे लिहून टाकली। प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला समायोजनाला विचार करायचे, 1 जुलै 2019 रोजी मुक्ता मृत झाली आणि मग समायोजना पुढे सांगण्यात आलेलं आहे की यंत्राचं पुनर्मूल्यांकन 70,000 करण्यात आलं। यंत्र किती आहे 60,000, म्हणजेच काय झालं वाढ, 10,000 रुपयाची वाढ झाली। 70,000 करण्यात आलं याचा अर्थ काय की यंत्राचे जे मूल्य आहे ते 70,000 झालेलं आहे, यंत्रात वाढ झाली, हा व्यवसायाचा फायदा आहे म्हणून या ठिकाणी म्हणतो यंत्र संयंत्र वाढ किती रुपयाची 10,000 रुपयाची वाढ झाली। पुढची समायोजना आहे की ऋणकोवर 2,000 बुडीत कर्ज निधी निर्माण करण्यात आला, इथे बुडीत कर्ज निधी 2,000, बाहेर येतील 48,000। यंत्रावर सॉरी ऋणकोवर बुडीत कर्ज आहे, संशयित नाही जाता, बुडीत कर्ज निधी 2,000 रुपये लॉस आहे म्हणून तो पुनर्मूल्यांकन किंवा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला आपण दाखवला। यानंतर मुक्ताच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत रुपये 10,000ची उचल तिने केलेली आहे, 10,000ची उचल केली मुक्ताची उचल।
त्याला उचल मुद्दाची उचल म्हणा किंवा उचल खाते म्हटलं तरी चालेल त्याला, सगळ्यात बेस्ट उचल खाते म्हणूया आपण त्याला। इथे 10,000 रुपये उचल केलेली आहे, 10,000 रुपये सरळ बाहेरल्या, तेवढे पैसे गेले ना व्यापारातून, बँक आपली जी शिल्लक होती त्या शिल्केतून तेवढे पैसे गेलेले, म्हणून 10,000 रुपये पण वजा केले, दोन परिणाम या ठिकाणी केले। उचलीवरील व्याज 1,000 रुपये, इथे उचलीवरील व्याज 1,000 रुपये, ये व्याज आपण परत एक एंट्री राहिलेली आहे की इकडनं आपल्याला दाखवावं लागेल, पुढे करू आपण त्याचा विचार। आता या ठिकाणी ख्यातीचे मूल्यांकन आहे विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं इथे तिसरी समाज चौथी समाज मुक्ताच्या ख्यातीचे मूल्यांकन करताना मागील 4 वर्षाचा जो सरासरी नफा आहे त्याच्या 3 पट आपल्याला विचार करायचा आहे। तर 1,50,000, 1,30,000 इथे लिहितो मी ख्यातीचे मूल्यांकन, 1,00,000 सुरुवातीला 50,000 आहे, इथे लिहितो मी 1,50,000 प्लस 1,30,000 प्लस 70,000 प्लस 50,000 अशा पद्धतीने नफा मागील 4 वर्षाचा दिलेला आहे उदाहरणामध्ये। आता हा 4 वर्षाचा आहे म्हणून भागिले 4, आता बघितलं 1, 2, 70 आणि 30, 3 आणि 50, 50, 4,00,000 म्हणजे ही बेरीज जर बघितली आपण तर ती आली 4,00,000 भागिले 4, 4×4 म्हणजे उत्तर आलं 1,00,000 रुपये। विद्यार्थी मित्र म्हणजे जर उत्तर 1,00,000 रुपये आला असेल लक्षात घ्या, तर या ठिकाणी आपल्याला 4 वर्षाचं करायचं नाही, हे मी तुम्हाला दाखवलं 1,00,000 रुपये, परंतु इथे काय सांगितलं त्यांनी कितवं वर्ष आहे ख्यातीचं आगमन करताना 1,00,000 रुपये, मग 1,00,000 रुपये आलेला आहे हे हा म्हणजे भाग म्हणजे एकूण बेरीज भागिले 4 आहे बरोबर, 4,00,000चा एकूण नफा आहे आणि 4 वर्षाचा आहे म्हणून त्याचा 1,00,000, तर याचा 3 पट सांगितलं त्यांनी, गुणिले 3 म्हणजेच किती आलं 3,00,000 रुपये। आता मुक्ताच्या ख्यातीचा हिस्सा आहे म्हणजे ही एकूण ख्याती, ही काय एकूण ख्यातीचं मूल्यांकन करतो म्हणजे ख्याती किती रुपयाची ती काढतोय, तर एकूण ख्याती किती आली 3,00,000ची। आता यामध्ये मुक्ताचा हिस्सा किंवा मुक्ताचा ख्यातीमधील वाटा, मग 3,00,000 गुणिले कितवा वाटा आहे तिचा 1/4, 1/4, 3,00,000 भागिले 1/4, तुम्ही म्हणाल की हे 1/4 कसे आले, तर हे बघा 2 1 1 याचा किती झाले ते 4, म्हणजे 2/4, 1/4 आणि 1/4 असं ते पूर्णांकामध्ये आपण त्याचं हे करतो कन्वर्शन करतो। तर 3,00,000 भागिले किती 1/4, तर याचं जर उत्तर आपण बघितलं तर साधारणतः 4 7 28 आणि 4 5 20 75,000 म्हणजे तिचा वाटा किती आलेला आहे 75,000, तिचा वाटा 75,000 आला आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल की तिन्ही ख्याती किती रुपयाची आणली 75,000 आणली, मग तिने जर ख्याती 75,000 आणली असेल तर आपल्याला ती या ठिकाणी दाखवावी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी म्हणतो मी ख्याती तिचा हिस्सा जो आहे तर तो किती आहे 75,000 ख्याती 75,000 अशा पद्धतीने तिचा ख्यातीचा हिस्सा किती होता ते आपल्याला काढायचं होतं। यानंतर हे मूल्यांकन बघितल्याच्या नंतर विद्यार्थी मित्र हो मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कसं करायचं। यानंतरची जी समायोजन आहे म्हणजे समायोजन आपण काय केलं तिची तिच्या ख्यातीचा हिस्सा काढला आणि तिची एंट्री केली तिच्या भांडवल खात्याला जमा, म्हणजे रोख खाते नावे आणि ख्याती खाते जमा, आलं लक्षात, तर अशा पद्धतीने तिच्या भांडवल खात्याला आपण ते जमा केलेलं आहे। यानंतर नफ्याचे आगमन करायचे आपल्याला, नफ्याचे आगमन
नफ्याचं आग्रहण करताना काय सांगितलं की आग्रहण करताना तिच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा जो नफा आहे तो मागील 2 वर्षाच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे करण्यात यावा. म्हणजे तिसरा आणि चौथा जे नफा आहे तर तो किती आहे, तिसऱ्या वर्षी 70,000 आहे आणि चौथ्या वर्षी 50,000 आहे. म्हणून नफ्यातील हिश्श्याचे आग्रहण करण्याचं असेल तर आपल्याला काय करायचं, एक सूत्र आहे चालू वर्षाचा नफा काढायचा आहे. तर तो चालू वर्षाचा नफा जर काढायचा असेल तर त्याचं सूत्र आहे मागील 2 वर्षाचा सरासरी नफा. चालू वर्षाचा नफा बरोबर मागील 2 वर्षाचा सरासरी नफा. आपण जर या ठिकाणी विचार केला तर मागील चालू वर्षाचा मागील 2 वर्षाचा सरासरी नफा किती आहे, 70 आणि 50. तिसऱ्या वर्षी 70 आहे आणि चौथ्या वर्षी 50,000 आहे. आता मागील 2 वर्षाचा सरासरी नफा का पाहत असताना आपण 70 आणि 50 म्हणजे किती वर्ष, 2 वर्ष आहे, आलं लक्षात? तर मग किती झाले ते, 1,20,000 भागिले 2, 2 सखी 12 म्हणजे किती आलं ते, 60,000. उत्तर किती आलं ते, 60,000. म्हणजे चालू वर्षाचा जो नफा आहे तो किती आहे, 60,000 आहे. म्हणजे हा नफा आहे. हा जो नफा आहे हा आपण काढून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आता, की मुक्ता ही कधी मृत झाली ते शोधायचं आहे. कारण बघा, आपण 31 मार्च नंतर म्हणजे 1 एप्रिलला सुरुवात झालेली आहे. एप्रिल, मे आणि जून, 1 एप्रिल 1 मे 1 जून ते 1 जुलै म्हणजे 3 महिने आहे, आलं लक्षात? म्हणजे आपण जर ती किती दिवस राहिली तर 60,000 × 3/12 बरोबर. अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी विचार केला तर मी सांगेल तुम्हाला की 12 × 1/12 = 60, 5,000 × 3 = 15,000. 15,000 जी आहे ना ही राशी आहे काय, की त्या दिवसापर्यंतचा नफा बरोबर. म्हणजे 3 महिन्याचा नफा, संस्थेचा नफा आहे हा, संस्थेचा 3 महिन्याचा नफा आहे. आता याच्यामध्ये मुक्ताचा वाटा किती, मुक्ताचा वाटा 15,000 × तिचा वाटा किती, 1/4. तिचा जर वाटा आपण काढला तर तो येतो आपल्याला या ठिकाणी, आपण भागाकार करूया, 4 × 3 = 12, 4 × 7 = 28, 4 × 5 = 20, 3,750. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 15,000 तुम्ही म्हणाल कसे आले हे, 15,000 / 4. परत एकदा बघा, 4 × 3 = 12, 3 उरले वरून 0 आले, 4 × 7 = 28, परत 2 उरले वरून 0 गेले, 4 × 5 = 20 आणि हा 0 0 तसाच तसा गेला. 3,750 हा 3,750 मुक्ताचा वाटा आहे, कळलं? मग हा जो 3,750 आहे तर हा आपल्याला या ठिकाणी दाखवावा लागेल. काय त्याला म्हणता येईल आपल्याला, नफा तोटा काय म्हणायचं त्याला, निलंबित खाते. इथे लिहूया आपण नफा तोटा निलंबित खाते, 3,750. इकडेही आपल्याला ताळेबंदाला दाखवावं लागतं नफा तोटा निलंबित खाते. नफा तोटा निलंबित खाते 3,750 आत मध्ये लिहा, मायनस उचलीवरील व्याज त्याच्यावरून आपल्याला काढायचं. हे तिच्या वाट्याला जाणार होते परंतु ते उचलीवरील जे व्याज आहे ते 1,000 रुपये आपल्याला काढायचे आहे. 1,000 काढून झाले कि मग बाहेर येतील ते 2,750. अशा पद्धतीने आपल्याला हा एक मुक्ताचा वाटा आणि त्याच्यातून परत आपण त्या उचलीवरील व्याज जे आहे ते आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. यानंतर मित्रहो आपल्याला सरळ हे अकाउंट म्हणजे हे खाते बंद करायचे आहेत. त्यापैकी पहिलं खातं जे आहे ते आपण बंद करू, 10,000 इकडे येतील, 10,000 इथे, 8,000
हा आहे नफा। हा जो नफा आहे हा नफा आपल्याला तिघांमध्ये वाटून द्यायचा आहे, त्यामध्ये कोण कोण आहे, रेखा, मेनका आणि मुक्ता। आता 8,000 रुपये जो नफा आहे ही पुस्तक मिटवतो तुम्ही, आता तुम्हाला मी देऊ केलेल्या आहे वहीमध्ये पीडीएफच्या माध्यमातून। 8,000 रुपये हा नफा आहे भागिले 4, बरोबर 4 × 4 = 8, उत्तराला 2 × 2 × 1 × 1, एकाचा दुसरा, एकाचा पहिला, एकाचा पहिला, हे 2 × 4, एकाला 4,000, एकाला 2,000 आणि एकाला 2,000, अशा पद्धतीने 8,000 रुपये त्या तिघांमध्ये गेलेले आहे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खात्याचा जो नफा आहे आपल्याला माहिती, आपण कुठे लिहितो तो इथे लिहितो पुनर्मूल्यांकन खाते, किती रुपये ते 4,000, 2,000 आणि 2,000। अशा पद्धतीने आपल्याला ते देऊ केलेले। आता आपण सरळ 4 × 4 = 8 = 5 = 13 = 14 = 15 = 17 = 18 750 तशीच राहतील, 18 + 1 = 4 = 11, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1,18,750 एवढं अधिक के मुक्ताचं आलेलं आहे। इकडे बघूया आपण 6 = 76,000, इकडे बघूया आपण 8 × 4 = 12 = 72,000, जशाच्या तसे 72,000, 76,000 आणि 1,18,750। आता 1,18,750 मधून 750 जशाच्या तसे 1 आणि किती 8, तर 1 आणि 7 = 8, हा 0, 1,07,750 एवढा अधिक मुक्ताचा इथं। त्यानंतर यांचं 76,000 काही वजाबाकी नाही आहे नावे बाजूला, इथे 72,000, इथे म्हणूया आपण अधिक पुढे नेले, इथे 72,76 आणि 1,07,750, 1,07,750 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो ही देयता आणि ती संपत्ती बाजू आहे। आपण बंद करू दोन्ही पण। अगोदर आपण देयता बाजूचा विचार करू, 750 6 × 2 = 8 = 7 = 15 = 15 + 16 = 17 = 25, 2 × 7 = 14 = 15 = 16 = 17 2,75,750 एवढी लायबिलिटी साइडची टोटल आलेली आहे। आपण इकडे जाऊया थोडस, 750 ला 750, 8 आणि 5 48, 50 × 2 = 750 आणि 75, 8 × 5 = 13 = 14 = 15, 1, 8 × 4 = 12 = 13 = 14 = 15 = 20 = 27, 27 + 7 = 2, 2,75,000
750 275750 275750 अशा पद्धतीने मित्र हो हे पहिलं उदाहरण जे आहे हे आपल्याला थोडस दिक्कत आली असेल अडचणी आल्या असतील परंतु आपण ते शांतपणे बघा परत परत याच्यावर विचार करा आणि काही अडचण आली तर मला विचारा.